Airport or hotel? Everybody knows here, right? Yes. Everybody. See how the guys going to the hotel, put your hands up. Crew चाललाय असे बसेस येतात आम्हाला घ्यायला एअरपोर्ट पर्यंत ड्रॉप करायला. हे बघा. आता आम्ही एअरपोर्टच्या आपल्या सी एअरपोर्टच्या बाहेर निघालोय. बघा ग्रँड प्रिन्सेस लास्ट बाय बाय टू ग्रँड प्रिन्सेस. आणि आम्ही चाललोय टुवर्ड्स एअरपोर्ट. विक्टोरिया आर्ट गॅलरी आणि इकडे तुम्हाला सर्वीकडे बघा टेस्ला दिसतील. इकडे टॅक्सीला टेस्ला यूज करतात तर त्याला सर्वांना टेस्ला दिसतील. तुम्ही इकडे एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता. इकडे झाडांना किती महत्व आहे बघा. त्याचं घर जागतंय पण ते झाडं नाही कापणार आहे. असं हेच आपल्या इंडियामध्ये व्हायला पाहिजे. तर आपलं जे आता हिटिंग इश्यू जे चालू आहेत ते आपण कमी करू शकतो. बघा किती झाडं आहेत तुम्ही बघू शकता. हे इकडेच नाही, पूर्ण तुम्ही कॅनडामध्ये कुठेही जा तुम्हाला कुठेही झाडं दिसणार, झाडं अशी कमी दिसणार नाही. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे, वँकोवर एअरपोर्टला. आणि इकडे बघा तुम्हाला सिक्युरिटी दिसणार नाही. आपल्या इंडियामध्ये इकडे सिक्युरिटी उभी असते आणि ते बघ चेक करून पाठवतात. इकडे काय नाही, इकडे कोणी कोणाला फेअर नाही आहे. डायरेक्ट जायचं मध्ये आणि डायरेक्ट चेक इन करायची. तर हे बघा इकडे असलेलं असते US इमिग्रेशन. आता आम्हाला इथून जायचं आहे मध्ये आणि इमिग्रेशन चेक इन करून फ्लाईट पकडायची आहे. एअरपोर्टच्या मध्ये आले तर तुम्हाला असं ड्युटी फ्री भेटतं. जिकडे दारू भेटतं म्हणजे ड्रिंक्स भेटतात, परत सर्व हे ड्युटी फ्री असतं म्हणजे टॅक्स फ्री असतं. तर आता आपण चाललो आहे फ्लाईट पकडायला. संध्याकाळची 5:30 फ्लाईट आहे. तर आता तिथेच चाललो आहे. आता बघूया इकडे अजून काय भेटतं का बघतोय. दादा लोक शॉपिंग करतात ड्युटी फ्रीमध्ये, स्वस्तामध्ये सर्व भेटतं आहे. फ्लाईट लागते तर आता आमची आहे KLM. बघा ही KLM दिसते, KLM ॲम्स्टरडॅम. तर हे D67 म्हणजे तुम्हाला फक्त शोधायचं आहे डी. बघा डी समोर दिसतं तुम्हाला डी, मग इकडे 67 म्हणजे 67 म्हणजे हा, मग सरळ जायचं इथून 67. एकदम इझी असतं, घाबरायचं काय नाही, कारण काय नाही फक्त. आणि कोणाला नाही समजलं तर विचारा, एकदम इझी असतं. तर हे बघा ड्युटी फ्रीमध्ये इकडे परफ्युम्स आहेत सर्व. कोणते परफ्युम्स तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ड्युटी फ्रीने घेऊ शकता. बघा अजून एक शॉप आहे जिथे चॉकलेट्स सर्व आहेत. आणि हे आहे वँकोवर एअरपोर्ट. मस्त एअरपोर्ट आहे. आणि पुढे एक्वेरियम पण आहे, मला दाखवतो. इकडे बघा हे लेक केले आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉइन्स पूर्ण टाकून ठेवले आहेत लोकांनी. टाक हे. आणि हा बघा इकडे एक्वेरियम. बघा अशी फ्लाईट लागते दिसते. आणि इथून जायचं असतं हे बघा इकडे बाहेर. आता या फ्लाईटसाठी इथून चेक इन आहे. तर हे गेट नंबर असतात. ड्युटी फ्री आहे. इकडे तुम्हाला सर्व ड्रिंक्स भेटतात, ड्रिंक्स, वाईन्स, चॉकलेट्स. बघा
असे पूर्ण चॉकलेट स्ट्रिंग्स वगैरे असतात. बघा क्रिस्टल वर्ड का मोशांदन चॅम्पियन्स अँड चॉकलेट्स इज देअर द टेक्निक ऑफ फास्ट एक्सिलरेटर. बघा सर्वजण आता आपण पण जाऊयात इथूनच. बघा किशनच्या पण फास्ट चाललो मी. किशन किशन बाय. बघा ह्यांना ट्रीचा एवढा वेळ आहे की यांनी एअरपोर्टमध्ये पण बघा झाडं लावली आहेत. आणि हे बघा आणि तुम्हाला एक मजेदार गोष्ट दाखवतो. आबा मला दिसेल का माहीत नाही पण दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला नाही दिसणार. थोडं थोडं दिसत असेल. लुफ्थांसाची फ्लाईट लागली आहे. किती मोठी आहे बघा बोईंग. हे लुफ्थांसाचं आहे आणि इकडे तुम्हाला बघा सर्व असतं चार्जर वगैरे हॅ काही धुण्यासाठी हात धुण्यासाठी किंवा काही धुण्यासाठी असं एअरपोर्टवर सर्व सिस्टम असते. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर. आणि बघा दादा लोक फिरत आहेत मजा करत आहे. तर हे बघा KLM डच एअरलाईन. तर ही पहिली फ्लाईट आहे आपल्याला. अजून दोन फ्लाईट तीन टोटल तीन फ्लाईट आहे. तर इथून जाणार आहेत आपण ॲम्स्टरडॅमला. वँकुवर टू ॲम्स्टरडॅम, ॲम्स्टरडॅम टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई. हे बघा असं मोठं एअरपोर्ट असतं. प्रत्येक सेक्शन आता हे 66 आहे आणि आपल्याला 67 आपली फ्लाईट लागलेली आहे. टाईम झाला आहे फ्लाईटचा. 5 फ्लाईट आहे आता. फ्लाईटमध्येच चाललो आहे. तुम्हाला दाखवतो मध्ये कसं असतं. हे बघा हे बघा हे लुफ्थांसा, लुफ्थांसा एअरलाईन. फ्लाईट असते मध्ये आणि ही आहे माझी सीट. त्याच्यात पिल्लो प्रत्येकाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असतो मूवी वगैरे बघायला. मला अशी पिलो आणि ब्लँकेट भेटते. आणि हा तुमचा क्लस्टर आहे. माझा सीट नंबर 39A ॲम्स्टरडॅम. ह्याच्यामध्ये लँग्वेज सिलेक्ट करायची. पहिला लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर चालू होणार. बघा हा मेन्यू आला. इकडेच मूवीज वगैरे असतात आणि एक USB पोर्ट आणि एक ऑक्स पोर्ट म्हणजे तुम्हाला मूवी बघण्यासाठी इयरफोन देणार ते. आणि ते इकडे बघायचं. आणि हा तुमचा प्रॉफिटेबल आहे. हेच असतं एवढं आणि हे तुम्ही रिक्लाईन करू शकता. त्यात मूव्हिंग मॅप बघा असं असतं. आणि इकडे तुम्हाला लोडिंग दिसतं. 8.93 फ्लाईट आहे वँकुवर टू ॲम्स्टरडॅम. आत्ता म्हणजे वँकुवरला एवढे वाजले. त्याच्यानंतर एवढ्याला निघणार आहे ती. नंतर हा तुमचा मेन्यू आहे. आता हे बघा मी वँकुवरला आहे. तिकडे दिसतं आहे कॅनडा वँकुवर. आणि आमचं डेस्टिनेशन आहे इकडे. हे बघा हे दिसतं आहे ॲम्स्टरडॅम. इकडे जाणार आहेत जे इथून. मग आपल्याला आता बघायला भेटणार कारण की माझी विंडो सीट आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे सर्व. मी खूप एअरलाईन फिरलो पण अशी एअरलाईन नाही बघितली. बघा रॉयल डच एअरलाईन. वायफाय फक्त मेसेज फ्री आहेत. व्हिडिओ कॉल नाही करू शकत पण मेसेज फ्री आहेत. तर इकडे गेला तुम्ही तर मूवीमध्ये तुम्हाला बघा खाली जाऊन बॉलिवूड सेक्शन आहे. बॉलिवूड सेक्शनमध्ये बॉलिवूड सेक्शनमध्ये तुम्हाला हे सर्व मूवीज पाहायला भेटतात. हे सर्व तुम्ही बघू शकतात. आणि काही काही हॉलिवूड पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सबटायटल हिंदीमध्ये भेटतं. अशी सर्व मूवीज असतात आणि सॉंग्स आहेत. माय अबाउट माय फ्लाईट्स, किड्सला किड्स वॉच, गेम्स आहेत. सर्व करू शकतात याच्यामध्ये. इनफ लेगरूम असतो. आणि खाली इकडे चार्जर आहे.
याच्यावर तुम्ही चार्ज करू शकतात. आणि माझी पिलो ब्रह्मास्त्र लावलं आहे बघा, ब्रह्मास्त्र. आणि आता आम्ही निघालो आहे बघा. तिसच्या स्पीडला प्लेन चालतो. संपल्यानंतर इकडे हे इकडे तुमचा लंच येणार, मग कुकीज येणार, मग परत तुम्हाला ड्रिंक्स सर्व करणार, त्याच्यानंतर परत तुम्हाला डिनर येणार आणि इकडे तुमची फ्लाईट संपते. तर असं कोर्स वाईज असतं हे सर्व. तर हे बघा असं जेवण येतं. तर आता काय काय सांगतो मी तुम्हाला. तर आता इकडे चिकन आहे, चिकन विथ ग्रेव्ही अँड राईस अँड ब्रेड दिलं आहे, त्याच्याबरोबर चीज आहे आणि डेझर्टमध्ये चॉकलेट केक आणि रायता आहे, त्याच्याबरोबर ऑरेंज ज्यूस आहे. तर हाच मील असतो, एक मील आहे. त्याच्यानंतर परत कुकीज आणि ड्रिंक्स येणार, त्याच्यानंतर परत एक मील येणार. तर प्लेनचा वॉशरूम एवढंच असतं, एवढंच छोटासा वॉशरूम, किती छोटा आहे बघा. सकाळ दाखवली आता संध्याकाळ बघा.
हे इकॉनॉमी क्लास, सर्व इकॉनॉमी आहेत. हे आहे बिझनेस क्लास. आणि हे आहे फर्स्ट क्लास. फायनली ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला आलो आहे. ॲम्स्टरडॅम म्हणजे नेदरलँडला. तर आता नेक्स्ट फ्लाईटला चाललो आहेत. नेक्स्ट फ्लाईट पकडायची आहे ही 18 वरून. तर चाललो आहेत नेदरलँड. हे बघा, वरती मॅकडोनल्ड्स आहे, खाली विक्टोरिया सिक्रेट आहे. आणि इकडे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे चीज ठेवले आहेत इकडे. कोणते चीज? चीजसाठी स्वीस फ्लावर्स. आणि इकडे बेल्ट्स वगैरे, वॉचचे शॉप्स आहेत सर्व. आणि ती बघा, आमची फ्लाईट तिकडे लागलेली आहे. थोड्या वेळाने जाऊया, तिथपर्यंत बघूया, शॉपिंग करूया. इकडे तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघ, इलेक्ट्रॉनिक रॉबर्ट एअरपोर्टचा क्लिनिंग करत आहे. आणि आता आपल्याला जायचं इकडे मॅकडॉनल्ड्समध्ये. नेक्स्ट फ्लाईट आहे आमची सेम KLM रॉयल डच एअरलाईन. इथून नेदरलँड ॲम्स्टरडॅम टू दिल्ली आहे. तर त्यासाठी थांबलो आहे. आता 2:30 फ्लाईट आहे, ती 30 मिनिट्स डिले आहे. आता काय करू शकत नाही, थांबावं तर लागेलच. दुसऱ्या नवीन फ्लाईटमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे ॲम्स्टरडॅम नेदरलँडवरून दिल्लीला. तर हे बघा, माझी 31K फ्लाईट नंबर. आणि ही विंडो सीट परत, तुम्ही परत विंडो सीट पहिला लाईन लेफ्टला होती, आता राईटला आहे. आणि ह्याच्यामध्ये एक फीचर आहे, नवीन फीचर आलं आहे या ह्याच्यामध्ये. हे बघा, आता तुम्ही हे केलंस विंडो बघा. थोड्या वेळाने ती पूर्ण ब्लॅक होणार. आणि परत आपण वरती केलं तर परत ती बघा ब्लू झाली पूर्ण, अशी ब्लॅक होते पूर्ण. आणि परत आता व्हाईट होईल बघा. नवीन KLM विशालभाई तिकडे बसले. मध्ये गेम्स पण आहेत बघा, आपण गेम्स खेळू शकतात, एंग्री बर्ड वगैरे आहे तिकडे. परत बॅटलशिप सर्व. आणि मूवीजमध्ये काय आहे, मूवीमध्ये नवीन नवीन मूवी. सेम फ्लाईट आहे तर सेम कंपनी असणार, तर मूवी पण सेमच असणार. तरी पण बघूया दुसरं काय वेगळं भेटतं का. दिल्ली एअरपोर्ट. आता दिल्लीवरून परत मुंबईला फ्लाईट आहे 2 तासाची. तर लास्ट फ्लाईट विस्तारा दिल्ली टू मुंबई. आता भेटूया आपण फ्लाईटमध्ये. तर हे आहे बिझनेस क्लास आणि मागे आहे इकॉनॉमी.
मुंबई एअरपोर्टवर उतरलो आहे आणि हे बघा